देश सर्वार्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा संकल्प कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेनं प्रयत्न करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं कृषी क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबाबत माझ्या मनात आधीपासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात शेतीचा एवढा अग्रक्रमानं विचार करणारे मंत्री आपल्याला लाभले हे देशाचं भाग्य होतं. त्यांनी शेतीचा सर्वांगीण विचार केला, त्यामुळे त्यांच्या याबाबतच्या प्रबंधाचं मूल्य धर्मग्रंथासारखं आहे. ज्या काळात देश दुष्काळाचा सामना करत होता त्या काळात कृषीविषयक कार्यांना प्राधान्य देऊन पंजाबरावांनी शेती विकासासाठी निष्ठेनं प्रयत्न केले, यातून देशात कृषी क्रांती घडून आली, असे कृतज्ञ उद्गारही कोश्यारी यांनी काढले. कृषी क्षेत्रात जिओ टॅगिंगसारखे नवे प्रयोग व्हावेत असं सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांनी अविरत निष्ठेनं केलेल्या कामगिरीमुळेच देशाला उपासमारीचं संकट भेडसावण्याची वेळ आली नाही. माझी बांधिलकी शेतीशी आहे, त्यामुळे शेतीविषयक संस्थांशी मला विशेष आस्था आहे, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. कुछ भी हो जाए, अन्न के बिना जीवित रह सकते क्या हम? नहीं रह सकते. अन्नम ब्रह्म कहा गया, अन्न परमात्मा है. अगर अन्न परमात्मा है और इसीलिए हमारे भाऊ साहब ने पंजाबराव देशमुख ने 1959 में इस कॉलेज की स्थापना की है, तो हमारा संकल्प होना चाहिए कि हम कृषि को अपने पारंपरिक खेती को जारी रखते हुए और जो आधुनिकतम खोज है उनका भी लाभ लेते हुए हम कृषि के क्षेत्र में आज देश लगभग आत्मनिर्भर है. आप में से बहुत से लोग नहीं जानते, भाव साहब की उम्र के मेरी उम्र के लोग वो जानते हैं, 60 के आसपास कितना बड़ा देश के अंदर दुष्काल पड़ा था. इधर में तो इनके हिसाब से 48 पड़ता है, जब से मैं आया हूँ तब से नहीं पड़ा होगा. दो साल से तो दुष्काल नहीं पड़ा ना, पड़ा का तो. लेकिन हाँ, जब मैं आया था बोले लोग अब दुष्काल पड़ा हुआ भाई, यहाँ के ये लोग गुस्सा दो, ये तो फला दो. भाऊसाहेबांनी सुरू केलेली ही संस्था भविष्यात अधिक विकसित आणि व्यापक व्हावी, तसंच शेती अध्ययनासाठी एक आदर्श ठरावी असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई